पनवेल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा 574 कोटींचा सुधारित अर्थसंकल्प महापौर डॉक्टर कविता चौथमल यांना सादर केला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या महासभेत स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी अर्थसंकल्पाची प्रत सभागृहात परेश ठाकूर व सभापतींच्या हस्ते महापौरांना दिली. पनवेल महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर या सर्वांचा आवर्जून उल्लेख करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सुधारित अर्थसंकल्पात कोणतीही नवीन करवाढ सुचवलेली नसल्याचे सांगून पनवेलकरांना दिलासा दिला. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 29 गावांना कोणताही नवीन कर लावलेला नाही, शिवाय त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी आयुक्तांनी निधी खर्च केला नसल्याचे निदर्शनास आणून देत यापूर्वीच्या अर्थसंकल्पात दिलेल्या चुकीच्या आकडेवारीत केलेल्या सुधारणांचे शीर्षक व आकडे वाचून दाखवले. अर्थसंकल्पावर चर्चा करताना नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी 10वी आणि 12वी मधील मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 60% गुण मिळवणाऱ्यांसाठी 15,000 व 75%पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांसाठी 30,000 रुपये शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली. बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांनाही शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या मागणीला पाठिंबा दिल्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी त्याला मंजुरी दिली. या महासभेत प्रभारी उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी प्रशासनातर्फे काम पाहिले. आजच्या अर्थसंकल्पावरची जी आजची आपली सभा झालेली आहे त्यामध्ये 2018 ते 2019 मूळ अर्थसंकल्प आज इथे मंजूर झालेला आहे महासभामध्ये. हा अर्थसंकल्प प्रशासनाकडनं स्थायी समितीकडे आल्यानंतर स्थायी समितीने त्यात बऱ्याचशा सुधारणा ज्या सुचवलेल्या आहेत आणि त्या सर्व सूचना सुचवल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच हेडमध्ये चेंज करण्यात आलेले आहे आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प ज्यामध्ये सर्व बाबींचा विचार करून म्हणजे त्यामध्ये बांधकाम विभाग असतील, पाणीपुरवठा असेल किंवा विविध समाजाच्या ज्या व्यक्ती असतील त्या समाजासाठी काय काय तरतूद असतील, त्यानंतर शाळा असतील, विविध बाबीचा विचार करून त्या हेडमध्ये सुधारणा करण्यात स्थायी समितीकडनं आलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा अर्थसंकल्प आपल्या इथे आज मंजूर झालेला आहे. 573 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करत असताना स्थायी समितीकडनं स्थायी समितीने मागवलेल्या सर्व हेड करण्याच्या सूचना आणि त्या स्वतःच्या केलेल्या वेगवेगळ्या तरतुदी यांचं जे आपण बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे बऱ्याच गोष्टींचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे.